नमस्कार, आज आपण पाहणार आहोत डोळे येण्याची लक्षणे व डोळे आल्यास काय करावे। डोळ्याची लक्षणे: डोळे लाल होणे, डोळ्याच्या कडा लाल होणे, पापण्या एकमेकांना चिटकणे, डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखं वाटणे, सतत पाणी येतं, तर ही या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत। ही लक्षणं आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसून येतात। डोळे आले तर डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसतात। डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येतो। डोळ्यांना खाज येणं, डोळे जड वाटणे, तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन न होणे, डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या तक्रारीही जाणवल्याच्या तक्रारी आहेत। आता डोळे आल्यास काय करावे? डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये, डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवावेत। डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे, कुटुंबियांपासून दूर राहावे, तेलकट खाणे टाळावे। डोळ्यांची जळजळ व त्रास काही ठराविक दिवसानंतरही कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये, तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवून घ्यावेत। डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे, टॉवेल इतरांनी मुळीच वापरू नये। डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे डोळ्यात टाकावी।